आपलं नॅचरल फार्मिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण आता थोडेसे काही आपले झाडांना आलेत फळ आलेत थोडीफार काढूया मुंबईला घेऊन जायला या। मोसंबी बघूया, पण मोसंबी काय आलेत का जरूर आलो तर पावसाने पडून गेलं तर थोडेफार आहे तर बघूया। बघा पहिलाच पीक एकदम मस्त पिकलं आहे बघा एक नंबर। हा 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 ओके। सेकंड दोन तीन चार आहेत ते वरती यायला काचे किती मोठे असतात त्याच्यामुळे थोडं सावकाश काढावं लागतं। हा हा पण मोठा झाला आहे। दूध खूप छान होतो, दूध खूप छान होतो। दोन अजून एक आहे म्हणजे काटू काटे बाकी तो ती अजून कच्चा आहे पण नंतर काढू सेकंड टायमला कच्चा आहे। तीन मित्रांबरोबर झाले आता मित्रांना आपण लिंबू काढूया। बघा लिंबू कसे आले खूप आले तिकडे कशी छान 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 एवढा हा पिकून खाली पडले वेळ नाही काढायला पण आता काढूया थोडीफार। म्हणजे खाली पडले ती बघ होतो मोठा एकदम तेही छोटी वाटतात नंतर काढूया सेकंड आलो खूप आहे म्हणजे अगदी दोन तास जातील कारण सावकाश काढावं लागतं ते काटे खूप असतात त्याला सध्या खाली ठेवतो आहे जमत नाही काढायला डेंजर आहे खूप डेंजर आहे असतात ते। हे बघा मी याला फवारणी मग जर तीन तीन महिने गांडूळखत टाकतो वर्मी वॉश टाकतो त्याचा इफेक्ट पाहिजे करा ना आपण केमिकल कधीही वापरत नाही। वर्मी वॉशनी तुमचे जी क्वालिटी येते ती तुमच्या केमिकलच्या खताने येत नाही। मी बऱ्याच वेळा सांगितले ऑर्गॅनिक वापरा शेतीसाठी ऑर्गॅनिक वापरा ऑर्गॅनिकमध्ये खूप फरक पडतो। आता एवढीच चालली थोडी घाई म्हणजे दोन चार मिनटं आली तर एवढं एकदम तिकडे हे टायमाला आपल्याला मुंबईला 10,000 रुपयाला मिळतो मुंबई पाणी खूप छान होतं। दोन मिनटं दोन मिनटं एक मिनटं एक मिनटं वरती तिकडे ठेवून पाणी एवढं छान आहे अजून घ्यायचं होती खूप तर 5 मिनिटच काढले अजून खूप मेहनत येते सध्या हिंदी सध्या वाटत ठीक आहे ना बाकी पुढच्या वेळेस काढू आता वेळ नाही संध्याकाळी परत मुंबईला जायचं आहे 4 दिवसांनी परत येऊ सोपळा पुन्हा काढू 4 दिवसांनी परत येऊ सोपळा पुन्हा काढू मित्रांनो
असं तुम्ही तुमच्याही जागा असेल वेळ असेल पारड्यात कंपाऊंडमध्ये छोटंसं छोटी छोटी झाडं लावा, त्याला ऑर्गॅनिक फळं येतील असं बघा, भाज्या वगैरे लावा. आणि हो, जर खत लागत असेल तर आमच्याकडे आमच्या प्लॅनमध्ये अमृत ॲग्रोफार्ममध्ये वॉस्टर मशरूमच्या वेस्टेज बेडपासून गांडूळ खत बनवतो, वर्मी वॉश बनवतो, मागच्या वेळी दाखवलं आहे, तर ते वापरू शकता. आता तर बघितलं तुम्ही त्याचा रिझल्ट तुम्ही बघितला. तर मित्रांनो, व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा आपण भेटूया.